अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यामधील ज्या शेतकऱ्यांच्या गारखेडा बुद्रुक व होळहवेली शिवारातील शेतजमिनी MIDC संपादन प्रक्रियेत समाविष्ट आहे, अशा शेतकऱ्यांच्या वतीने त्यांच्या भूसंपादनाचा मोबदला मिळण्याबाबत आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। MIDC संपादित जमिनी या शेतकऱ्यांच्या मालकीच्या असून महाराष्ट्रातील भूसंपादनातील सर्वात कमी मोबदला असताना सुद्धा केवळ जामनेर तालुक्याच्या विकासासाठी त्या शिवारातील शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दिली आहे आणि तसे करारनामे देखील भूसंपादन अधिकाऱ्यांकडे दिले असून काही राजकीय नेते जामनेर MIDC भूसंपादनात हजारो कोटींचा घोटाळा असल्याची खोटी बदनामी करून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप करून अशा नेत्यांचा या शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला आणि आम्हाला आमच्या जमिनीचा मोबदला लवकरात लवकर मिळावा अशी मागणी शासनाकडे निवेदनाद्वारे केली आहे। जामनेर तालुक्याच्या विकासासाठी शेतकऱ्यांनी दिलेल्या योगदानाचं सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे 10 लाख रुपये एकर जमिनीचा मोबदला घेऊन शेतकऱ्यांनी विना तक्रार ही जमीन भूसंपादनासाठी दिलेली आहे। यामध्ये आज जवळपास 4 वर्ष उलटून गेले, कुठलाही मोबदला मिळालेला नाही आणि शेतकऱ्यांनी आपली जमीन जाते म्हणून कामाकडे दुर्लक्ष करून आगातले कामं कमी झाले आहेत। जमीनच जाते तर जमिनीबरोबर शेतकऱ्यांचं घरादाराचं व्हॅल्युएशन मिळत नाही आहे, ते भूमिहीन होत आहेत। एवढा सर्व निश्चय आणि निष्ठूर हे केल्यावर सुद्धा याच्यामध्ये काही अडचणी ज्या उभ्या राहत आहेत ह्या चुकीच्या पद्धतीच्या आहेत। यामध्ये कोणीही कोणाला जमीन दिलेली नाही, ही बऱ्याच वर्षापासून म्हणजे शेतकऱ्यांनी उपयोगात घेत असलेली जमीन आहे। त्याच्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याला कमी जास्त किमतीला विकत घेऊन ती जमीन दुसऱ्यांच्या नावावर झालेली नाही आहेत। जे काही 1-2 व्यवहार आहेत ते सर्वश्री रीतसर झालेले आहेत, त्यामध्ये असं काही खोटं नाटं नाही आहे। त्यामुळे ह्या जमिनीचा जो अपप्रचार केला जातो आहे की बाबा जास्त भावाने ही जमिनी शेतकरी शासनाकडनं पैसे मिळवले जात आहेत, तर शासनाकडनं फक्त 10 लाख रुपये प्रति एकर बागायत असो का करोडो असं अशा पद्धतीने या सर्व शेतकऱ्यांनी जमीन देण्याची तयारी दर्शवली आहे आणि आता त्यात जर अजून जास्त विलंब झाला तर याला शेतकऱ्यांचे जे हाल होत आहेत त्याला सर्वस्वी जबाबदार ही बाकीची सर्व मंडळी राहील। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।